नमस्कार, मी दिव्या हुरकट, महाराष्ट्र कॉलिंग यांच्या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत कर्ज कमी करण्यासाठी आणि पैसे टिकण्यासाठी कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी सरांविषयी माहिती करून देणारा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया। ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री, शिक्षणाने इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहेत। पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत। 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात। ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव। आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे। समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेने येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात। अगदी, तर तुम्हालाही सरांना याविषयी प्रश्न विचारायचे असतील तर आमच्या स्टुडिओ क्रमांकावर लगेच संपर्क करा। आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02266843333। चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे। सर्वात आधी तर हे जाणून घ्यायचं आहे की कुंडली पाहून कर्ज कसं कमी करायचं याचे उपाय देता येतात का? नमस्कार। आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला लक्ष्मीचं वलय जे आहे, माता लक्ष्मीचं वलय पृथ्वीवर पूर्णपणे पसरलेलं असते, याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे। योगायोगानं आज घेतलेला माझा प्रोग्रॅम जो आहे तो पौर्णिमेच्या दिवशी आर्थिक प्रगतीबद्दल आहे। आज वटपौर्णिमा पण आहे तेव्हा सर्व माता भगिनींना या दिवशीच्या शुभेच्छा माझ्याकडून। आणि स्पेसिफिकली आता लोकार्पण सोहळा जो नरेंद्रजी मोदी पंतप्रधान सरांच्या हस्ते झाला लेहूमध्ये, त्याबद्दल पण शुभेच्छा सर्व वारकरी संप्रदायाला आणि साष्टांग नमस्कार। तर कर्ज कमी होण्यासाठी आणि पैसा टिकण्यासाठी हा सब्जेक्ट जर आहे, पण यामध्ये तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की कुंडली पाहून कर्ज कमी करण्यासाठी उपाय देऊ शकता, सगळ्यात महत्त्वाचं आपण एक छोटी एक हे बघू, ड्रॉइंग पाहू या ठिकाणी। एक या ठिकाणी तुम्हाला कळेल की नक्की यातून कशा पद्धतीने आपण आपल्याला कळू शकतं। ही पत्रिका ह्यात काही लिहिलेलं नाही बघा, मी या 3 स्टार केलेले आहेत, 1, 2, 3। हे 3 जी स्थानं आहेत कोणाच्याही पत्रिकेमध्ये, या 3 स्थानावरच तुम्ही जीवनामध्ये किती श्रीमंत होणार, किती पैसे कमवणार हे सगळं कळतं। हा छोटा स्टार काढलेला आहे, हे तुम्ही जर पैसे कमवले तर त्याची तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही इथं करणार, ही इन्व्हेस्टमेंट यातून दिसते। पण कुठल्या लेवल, अगदी बिलगेट्स असू दे नाहीतर अंबानी असू दे कोणी असू दे, या 3 स्थानावरून बेसिकली आपल्याला कळतं। ब्लँक दाखवलं पण पोझिशन्स दाखवले, यात जास्त डिटेल सांगायला गेलं की प्रॉब्लेम होईल। अशा पद्धतीनं ज्या ज्या लोकांची पत्रिका आपण ते पाहतो त्यामुळं त्या बघितल्या त्याची आर्थिक कपॅसिटी, फायनान्शियल गेनची कपॅसिटी किती आहे ताबडतोब कळतं। यासाठी शिक्षणाचा, वयाचा कशाचा काही संबंध नसतो, स्त्री आणि पुरुष असा पण काही संबंध असत नाही। अनेक वेळा असं होतं की स्त्री जी असते तिच्या पत्रिकेत जबरदस्त भाग्याचा योग असतो आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो नवऱ्याला ताबडतोब होतो। जसं ती स्त्री ज्याची आयुष्यामध्ये येते भाग्य तो चालू होतो, कारण तिला हे सगळं सुख उपभोगायचं असतं आणि ॲक्टिव्ह असतो नवरा। म्हणून लग्न करताना पण पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, आई म्हणजे मुलाकडची असू दे बाजू मुलीकडची बाजू असू दे, ज्याच्याबरोबर तुम्ही लग्न करणार आहे त्याची फायनान्शियल प्रॉस्पेरिटी किती आहे हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, की जो गुणमेलनात अजिबात बघितला जातच नाही
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परत त्याच पॉइंट आलो. आता हे कर्ज कमी वाढलेलं आहे बघ, ठीक आहे, कर्ज कमी करायचं काय करायला पाहिजे, हे जे पोझिशन मी तुम्हाला सांगितलं या पोझिशनवर जे स्टार दाखवले त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशामुळं कर्ज झालं, का कर्ज होतं, आणि कमी करण्यासाठी कुठल्या ग्रहांचं आपल्याला कृपादृष्टी पाहिजे, मग कुठलं दान करायला पाहिजे, कुठलं मंत्र म्हटलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा माझा अभ्यासा पार्ट आहे. जेव्हा तुम्ही समोर पत्रिका घेऊन येता तेव्हा मी सांगत असतो तुम्ही काय करायला पाहिजे, रिझल्ट हा तुम्हाला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, असं होतं की कर्ज खूप आहे, कर्जाचे हप्ते खूप आहेत, आणि मला आता काय ते मॅनेज करता येत नाही. 50,000 लाख बरोबर पगार आहे पण हातामध्ये एंडला 10,000 पण राहत नाहीत. किंवा बिझनेसमॅन असं असतं, मग काय करायला पाहिजे, माझं तुमचं कर्ज कसं कमी करायचं यासाठी तर उपाय असतो, पण सगळ्यात माझा फोकस काय असतो, तुम्हाला इन्कमच एवढं व्हायला पाहिजे की शिल्लक राहायलाच पाहिजे. रिव्हर्सिबल मी विचार करतो, ठीक आहे, तुमचं एवढं आता खर्च करताना काय प्रॉब्लेम नाही, हे खर्च जाऊन इतकं इन्कम, 5 लाख जाऊन इन्कम जाण्याला चालू झालं तर 1 लाखाचा खर्चच कर्जाचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. ही स्ट्रॅटेजी वापरून मी पत्रिका बघतो आणि मग उपाय देतो, मग 100% तुम्हाला रिझल्ट हा मिळतोच, तुम्हाला कर्ज काढायची गरज पण लागत नाही. आयत्या याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करून ऑटोमॅटिकली आपलं लाईफ सुखा समाधानानं विदाऊट एनी टेन्शन तुम्ही घालवू शकता. हीच जादू जी आहे ती आपल्या पत्रिका बघून त्यामध्ये डिटेलायझेशन अभ्यास करून देण्यामध्ये आहे. अगदी सर, फोन यायला सुरुवात झालेली आहे. सांगलीवरून सुनील पाटील यांचा फोन आहे. सुनील सर, तुमची जन्मतारीख सांगा. हा, मुलाची जन्मतारीख आहे 17/8/99. 17/8/99. जन्मवेळ? जन्मवेळ रात्री 9:29, जन्म ठिकाण पुणे. प्रश्न काय तुमचा? माझा मुलगा आता एम एस साठी युएस युकेला चाललेला आहे, 2023. आता ते जीआरई वगैरे चालू आहे, तर त्याच पुढचं करिअर कसं असेल तेव्हा विचारायचं. त्याचं पुढचं एम एस करून पुढचं करिअर कसं असेल, तो एम एस साठी जाणार आहे आता युएस युकेला. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि बागेदारी वगैरे त्याचा कसा असेल, धन वगैरे कसा असेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पहिला मुद्दा मुलगा तुळडास या मुलाची 17/8 ना काय 17/8/99 ट्यूसडे आहे. आणि लक्षात घ्या, शिक्षणाच्या स्थानामध्ये बुध आहे आणि राहू पण आहे. राहू शिक्षणात डिस्टर्ब देऊ शकतो, त्यामुळं ते डिस्टर्ब होऊ नये म्हणून पाचू आणि पुष्कराच्या वापरा फायदा गॅरंटी. नंबर 1, राहू केतू शांती करा की ज्यामुळे डिस्टर्बन्स नाही होणार. जॉबसाठी बिंदास राहा, चांगला जॉब लागेल. आउट ऑफ इंडिया जाणार तर आहेच आहे, एवढा शांत आहे तेव्हा तो रागीट पण आहे. आणि गुरु जो आहे हा डायरेक्ट धनस्थानात बसलेला असल्यामुळं या मुलाचा मंदी पैशाचं ह्याला गणित कसं बसेल किंवा ह्याला हा पैसा कमवेल की नाही, हा धनाढ्य होणार आहे, ह्याला पैशाचा प्रॉब्लेम येणार नाही. हा म्हणजे पैसे खर्च पण तेवढेच करतो, यात काय डाऊट नाही. आलं की तो वाटून टाकतो, ह्याला दे त्याला दे असं करायला चालू करतो. अनेक लोक अनेक स्वभावानं खूप चांगला आणि शांत आणि रागीट आहे पण शांत आणि प्रेमळ पण आहे, दुसऱ्यांचा विचार करणारा. त्यामुळं पुढे जीवनामध्ये सक्सेसफुल आहे. वैवाहिक जीवनादृष्टीनं मंगळाची पत्रिका असल्यामुळं तुम्हाला ते बघायला लागणार की डायव्होर्स नाही व्हायला पाहिजे म्हणून, पण मोस्ट प्रॉबली हा बाहेरच्या देशात राहणार आहे. आणि आता ज्यात त्याने एम एस केलेलं आहे त्याच्याने पुढच्या म्हणजे ज्यात त्याने ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर त्या पुढच्या जीवनाशी काही संबंध असणार नाही. आणि तो पुढं खूप मोठा बिझनेसमॅन होऊन बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे पण वयाच्या 32-33 नंतर. अच्छा, ओके. सर, दुसरा फोन आलेला आहे पुण्यावरून, आहे चंदन आणि ढमाळ. तुमची जन्मतारीख सांगा मॅडम. 26/1979. जन्मवेळ? तुमचा प्रश्न काय? प्रश्न काय तुमचा? माझ्या मिस्टरांना आहे ना सारखे आर्थिक प्रॉब्लेम येत आहेत. ही पत्रिका कोणाची आहे? ही पत्रिका कोणाची आहे हे तुम्ही आता सांगितलं. माझ्या मिस्टरांची जन्मतारीख 25/1973. नाही, तुम्ही आता जे 26/1979 सांगितले ही कोणाची पत्रिका आहे? आता जे तुम्ही सांगितलंय ते कोणाचं आहे? माझी जन्मतारीख सांगितली ती.
ठीक आहे. तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ केतू युती आहे की ज्याला मी शापित योग म्हणतो ते शांती तुम्ही करून घ्या. पौर्णिमेचा उपवास करा बघा. प्रत्येकांना पौर्णिमेचा उपवास करायचा. कसा करायचा? पैसे घरामध्ये येण्यासाठी तुम्हाला 100% सांगणारच आहे. मंगळाचं दान करला, स्वरात करा, पुष्कराज आणि मोती तुम्ही वापरा. इच्छापूर्ती कुपीचा वापर करा. मनी बॉक्स म्हणजे मला धनपेटी आहे ती घरामध्ये वापरा. कुबेर वापरा, ज्यामुळं घरामध्ये लक्ष्मी येते. ते बालाजी आहे ते बालाजी वापरा. तोरण जे आहे तोरण तुम्हाला समोर दिसेल, तोरण तुम्ही लावा घरामध्ये. लक्ष्मी यंत्र त्या तोरणमध्ये आहेत. आंब्याची पानं आहेत, शुभचिन्ह आहेत. घरासमोरची एनर्जी पॉझिटिव्ह होते, लक्ष्मी आपोआप घरामध्ये येते. हे तुम्ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या पत्रिकेप्रमाणे तुम्हाला एवढं केल्यानंतर यश मिळायला हरकत नाही. अगदी सर, असेच तुम्ही भरपूर मार्गदर्शन तुम्ही भरपूर लोकांना करत असता आणि अशाच मार्गदर्शनाचे जे अनुभव आहेत ते आमच्यासोबत लोक शेअर करत असतात. त्यातलेच काही अनुभव आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यातलंच एक अनुभव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पाहूया. नमस्कार, मी भावना सनप, नवी मुंबई येथे राहायला आहे आणि 2010 मी सरांचे जे साम टी व्हीचे आपले प्रोग्राम आहेत ते मी बघत आलेले आहे आणि ते प्रोग्राम मला इतके आवडले की मला सरांची भेटण्याची इच्छा झाली की प्रत्यक्ष आपण सरांना भेटायला कधी भेटेल. तर त्यासाठी मी मग सरांची अपॉइंटमेंट घेतली. त्यावेळेस सरांचं ऑफिस ठाण्याला होतं. तर मग ठाण्याच्या ऑफिसला मी सरांना भेटले, माझी पत्रिका त्यांना दाखवली आणि मला आरोग्याचे जे काही म्हणजे प्रॉब्लेम चालू होते तर त्यासाठी मी सरांना म्हणजे विचारलं की मला खूप तब्येतीत आजारपण नेहमी जाणवत असतं. तर मग सरांनी मला घरगुती उपाय दिले छोटे मोठे आणि पुष्कराज आणि मोती वापरायला सांगितलं आणि यंत्राचं पाणी प्यायला सांगितलं. तर मग मी हे असं तांब्याचं जे भांडण सरांचं जे आहे ताम्रजलम त्याच्यातलं पाणी प्यायला सुरुवात केलं. तर त्याने पण मला खूप चांगलं वाटलं की माझ्या तब्येतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आणि मला माइंड पूर्ण असं फ्रेश म्हणजे वाटायचं नेहमी असं की मला मग कुठलाही प्रॉब्लेम आजार पण असं कमीच झालं माझं बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मग मी सरांचे सेकंड ओपिनियनमध्ये दुसरं प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये मी हे आपलं गणपतीचं जे तोरण आहे आंब्याच्या पानांचं हे मी दरवाजाला वापरलं. तर ह्याच्याने दरवाजामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि कुठलाही सण असो, कुठलं आपलं काही फंक्शन असो तर आपल्याला दुसरं काही लावायची गरजच पडत नाही. त्याच्याने आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मी घराच्या एंट्रन्सलाच ही बालाजीची जी मूर्ती आहे तर ती पण लावलेली आहे. घरात घुसलं की खूप म्हणजे खूपच छान वाटलं, खूप मन प्रसन्न होतं आणि हॉलमध्ये आपल्या खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याच्यामुळे गणपती मातापट्टी पण मी हे लावलेले दरवाजाला एंट्रन्सला माझ्या आणि विशबॉक्समध्ये मी माझ्या ज्या काही इच्छा मी पूर्ण म्हणजे लिहून ठेवलेल्या तर त्याच्यातल्या जवळजवळ 95% इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. की सरांचं बहुमूल्य मार्गदर्शन ज्यांना भेटेल ते खरंच खूप नशिबवान असतील आणि त्यांनी सरांचं गायडन्स घ्यावं हीच माझी इच्छा आहे आणि अशाच प्रकारे सर वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या समस्यांवर, वेगवेगळ्या अडचणींवर सर आपल्याला सोल्युशन्स सांगत असतात. तर तुम्हालाही सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, त्यांना भेटायचं असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना प्रत्यक्ष भेटायचं असेल तर सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि सरांना प्रत्यक्ष भेट द्या. किंवा हे जे नंबर्स सध्या तुम्हाला दिसत आहेत तिथे तुम्ही सरांचं टेलिफोनिक मार्गदर्शन देखील घेऊ शकता. एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कर्ज कमी होण्यासाठी आणि पैसे टिकण्यासाठी कुंडली आणि वास्तुशास्त्र याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पंडित शिवकुमार श्री सर. सर पुन्हा एकदा एक फोन आलेला आहे कार्यक्रमात, तो आपण घेऊयात. विकास मराठे आहेत. सर तुमची जन्मतारीख सांगा. माझी जन्मतारीख आहे 25/7/65 मॅडम. जन्म वेळ सकाळी 9:15 आणि जन्म ठिकाण जळगाव. प्रश्न काय सर तुमचा? मॅडम प्रश्न असा आहे की घरात म्हणजे अजिबात पैशाला पैसा लागत नाही. अच्छा सर, खर तर याच संबंधी मी तुम्हाला पुढचा पण प्रश्न विचारणार होती की पैसे टिकण्यासाठी काही वास्तू उपाय आपण करू शकतो. बरोबर आहे. बघा तुमची पत्रिका जी आहे माझ्या समोर आहे आणि या वृषभ राज तुमची आहे आणि राहू आणि चंद्र, राहू आणि गुरु ग्रहणयोग पण आहे. राहू आणि गुरु ग्रहणयोग शांती करून घ्या. हे लक्षात घ्या, तुम्ही व्यवसाय करू शकत नाही, तुमच्या व्यवसाय करू शकणार नाही आहे.
तुमच्या पते मंगळ द्वितीय स्थानात फायनान्सच्या मागे स्टार दाखवला ना मागे त्यात एका ठिकाणीचा मंगळ बसलेला आहे की ज्यामुळे जेवढे पैसे येतील किंवा साठवले तेवढे पैसे खर्च होणे असा अर्थ होऊन जातो. ह्याच्यापुढे तुम्हाला काय करायचं असेल तुमच्या मुलांच्या किंवा मिसेसच्या नावावर काय तर चालू करून ते पत्रिका चांगली असेल तर ते पुढे जाऊ शकतात तर तुम्हाला फायदा होईल. पैसा आहे तो टिकण्यासाठी पुष्कराज वापरायचा आहे, तुम्ही डायमंड वापरायचा आहे, मंगळाचं दान करायचं आहे, गुरु राहू चांदळी शांती करायची आहे आणि पौर्णिमेचा उपवास करणं गरजेचं आहे तुमच्या मिसेससाठी. तर पौर्णिमेचा उपवास हा पैसे टिकण्यासाठी आज पौर्णिमाच आहे न विसरता उपयोग जर तुम्ही करून घ्या. संध्याकाळच्या वेळेला पौर्णिमेला उपवास करून संध्याकाळच्या वेळेला स्त्रियांनी घरामध्ये पांढरी साडी म्हणजे पूर्ण पांढरी नाही डिझायर असलेली पांढरी साडी ही घालायची आहे. लक्ष्मीपूजन आपण कसं करतो त्याप्रमाणे कलशपूजन लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि माझा मनी बॉक्स जो आहे माझी पैशाची पेटी जी आहे हे तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाकडं माहीत 10 वर्ष झालं दाखवतो अनेक लोक हजारो लोकांच्याकडे आहे. ही जे आतल्या इथं स्त्रीयंत्र आहे स्त्रीचं मंत्र आहे आणि आतमध्ये बालाजीचं यंत्र आहे लक्ष्मीचं स्त्रीयंत्र पण आहे आणि हे जो साईज जो आहे हे सगळं वास्तुशास्त्रामध्ये डिझाईन केलेलं आहे. हे 200-300 वर्ष हे लाकूड टेक त्याला काहीही होत नाही पाईनवूड आहे. यामध्ये तुम्ही पैशा जे काय तुम्ही पैसे ठेवता यामध्ये ठेवा आणि हे तुम्ही नंतर बाहेर आणून दरवाजा आपल्या देवघरात ठेवून हळद कुंकू वाहून वाटी छोटी चांदीची वाटी घ्या की स्टीलची वाटी घ्या त्यात 9 लवंगा ठेवा आणि जे या मनीबाऊसात जेवढे मंत्र आहेत ना हे प्रत्येक मंत्र 108 108 वेळा म्हणा ते मंत्र सिद्ध होते पेटी तुमची त्याबरोबर लवंग पण सिद्ध होते. लवंग हे लक्ष्मीकारक आहे. पूजा झाल्यानंतर परत पैशाची तिजोरी उत्तरेकडं तोंड करून असलेल्या कपाटामध्ये ठेवा म्हणजे पैसा टिकायलाच पाहिजे. माझा आजपर्यंत 27 वर्षाचा अनुभव आहे पैसा टिकतोच टिकतो सगळ्या लोकांनी उपाय केलेला आहे सगळ्यांना फरक पडलेला आहे. तर 21 पौर्णिमा अशा पद्धतीने केल्यानंतर 10व्या 12व्या पौर्णिमेनंतर जबरदस्त फरक पडतो. 21 पौर्णिमेपर्यंत स्वतःचं घर गाडी किंवा काही ना काही खूप मोठ्या गोष्टी घरामध्ये ह्या नक्की होतात आजपर्यंतचा अनुभव आहे. तर अनेक लोक म्हणत होते की पौर्णिमेचा उपवास सांगा मी तुम्हाला सांगितलं त्याबरोबर घराच्या या मनी बॉक्स समोर हा जो कुबेर देव आहे ही कुबेराची जी प्रतिमा आहे ही तुम्ही तुमच्या दरवाजाच्या समोर पण सॉरी पैशाच्या तिजोरीच्या समोर लावायचं आहे आणि या कुबेराचं जे तोंड आहे हे उत्तरेकडं उत्तरेच्या वॉलला दक्षिणेकडं तोंड असलं पाहिजे तुमच्या कपाटासमोर. तर ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः हा मंत्र आहे. कुबेर यंत्र पण आहे आणि ह्याला दररोज तुम्ही उदबत्ती दाखवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं मनी बॉक्स बरोबर या मनी बॉक्समध्ये पैसा यावा यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बालाजी की जगात सगळ्यात श्रीमंत देवता आहे. बालाजीचं यंत्र या ठिकाणी आहे त्याचबरोबर ही बालाजीची मूर्ती आहे. हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे कॉपीराइटेड आहे. ओम श्री व्यंकटेशाय नमः हा मंत्र पण या ठिकाणी आहे. हा बालाजीचं यंत्र पण आहे. हा जो प्रोडक्ट आहे तुमच्या दरवाजाच्या समोर असेल ऑटोमॅटिक लक्ष्मी घरामध्ये यायलाच पाहिजे. ज्या ज्या घरामध्ये बालाजी आहे त्या त्या घरामध्ये तुम्हाला कधी पैशाची कमतरता वाटणार नाही आणि जाणवणार पण नाही. हे सगळं मी का सांगतो कारण हे सगळं प्रूव्हन आहे आणि कॉपीराइटेड लॉस एंजेलसमध्ये केलेलं आहे आणि बायोफील्ड अनालिसिस सगळं मी लंडनच्या लॅबमधनं करून घेतलेलं आहे. तर हे जे पैशासंबंधीचं मनी बॉक्स आहे तो गणपती माथापट्टी दरवाज्याच्या बाहेर पण लावायचे आहे तुम्ही की ज्यामध्ये या गणपती माथापट्टीच्यावर जे 2 यंत्र आहेत हे वाईट शक्ती घरामध्ये येण्यासाठी रोखतात हे पण तुम्ही लावू शकता. हे पैसा टिकण्यासाठी घरामध्ये हे सगळ्या गोष्टी करा आणि मग 24 प्रोडक्ट गायत्री मंत्रावर आधारित ते घरात तुम्ही लावल्यामुळे त्यात 24 वेगळे जे यंत्र आहे त्याचा प्रकाश हा घरामध्ये राहतो आणि घरामध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पैशाला अजिबात कमतरता घरामध्ये राहत नाही. आता हेच प्रोडक्ट मिळण्यासाठी म्हणून मी वास्तू क्लिनिक चालू करतोय. पुण्यामध्ये एक आणि दादरला एक वास्तू क्लिनिक चालू होईल. त्यात स्वतःचा घराचा प्लॅन तुम्ही जाऊन दाखवू शकता. तुमचं घर किती आजार आहे बाबा त्याला काय केलं पाहिजे याचं सोल्युशन त्या ठिकाणी असलेलं वास्तुवैद्य तुम्हाला गॅरंटीडली देतील. आणि माझ्या भांडार रोडच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये पण इव्हन माझ्या ऑफिस इव्हन ठाण्याला माझं ऑफिस आहे गावदेवी मंदिराजवळ त्या ठिकाणी पण हे वास्तू प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तुम्ही तुमचं वास्तूचा प्लॅन दाखवू शकता आणि फ्री कन्सल्टेशननी तुम्ही त्यासंबंधी कुठले प्रोडक्ट वापरले पाहिजे फायनान्शियल डेव्हलपमेंटसाठी ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. अगदी सर. आणि या प्रोडक्ट्स बद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल प्रेक्षकांना किंवा विकत घ्यायची असतील तर प्रदर्शन आणि विक्री कधी आणि बरोबर या कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जाणं बंद झालं म्हणजे आता आउट ऑफ इंडिया मी या डिसेंबर या ऑगस्टमध्ये मी US असणार आहे कॅनडाला असणार आहे. मात्र आत्ता जे पुण्याला डेक्कन म्हणजे प्रभात रोडच्या अलीकडे भांडार रोड जे आहे त्या ठिकाणी माझं ऑफिस आहे तिथं मी सोमवार बुधवार शनिवार रविवार असतो. 2 शुक्रवार मी मुंबईला माझ्या वाशीच्या ऑफिसला असतो. येत्या शुक्रवारी 17 जूनला येत्या शुक्रवारी वाशीच्या अपॉइंटमेंट आहेत. कुणाला भेटायचं असलं प्रत्यक्ष मीच भेटत असतो आणि माझ्याच कन्सल्टेशनने तुमचे उपाय दिले जातात किंवा जे काय आहे ते. आणि पुण्यामध्ये
सोमवार बुधवार शनिवार रविवार अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता आणि मला त्या ठिकाणी भेटू शकता. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा सरांना प्रत्यक्ष भेट द्यायची असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. कर्ज कमी होण्यासाठी आणि पैसे टिकण्यासाठी कुंडली आणि वास्तुशास्त्र कशाप्रकारे आपल्याला मदत करू शकतं आणि उपाय करू शकतं तर हे सगळं आज सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीत. तरीही तुम्हाला अजून काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि हे सरांचे जे प्रोडक्ट्स आहे किंवा वास्तू क्लिनिकबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सध्या फक्त स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्यायचे आहेत. सर, तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. आणि महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र पुढचा प्रोग्राम आहे 21 जूनला, तर तो पाहायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.